खरं तर भाजपने महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. लोकांचं चरित्रहरण करणं, भय दाखवणं, ईडीची भीती दाखवणं, सीबीआयची भीती दाखवणं, कारवाई करणं, अशा पद्धतीचं एक वातावरण 2014 पासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि वातावरणाचं इतकं त्याचे परिणाम आता असे झाले की जे दुसऱ्याला आग लावायला गेले ते स्वतःच आगीमध्ये झुजलेत अशी परिस्थिती आज झालेली आहे. जे एका दूरचित्रवाहिनीवर जे काही आम्ही व्हिडिओ पाहिलेत त्याच्यातलं पूर्ण काही स्पष्टता दिसत नाही, त्याच्यामुळे आज त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं काही योग्य ठरणार नाही.